जय जय रघुवीर समर्थ। सत्याने कमावलेला पैसा नाना प्रकारे सुख देतो, पण फसवणूक करून कमावलेले पैसे फक्त आणि फक्त दुःखच देते। गप्प बसण्यापेक्षा मोठे उत्तर नाही आणि क्षमा मागण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही। जेव्हा कष्ट करूनही स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा आपला मार्ग बदला, तत्व कधीच बदलू नका। कारण झाड सुद्धा नेहमी आपली पानच बदलतात, मूळ कधीच बदलत नाहीत। जर एखाद्याच्या सहवासात तुमचे विचार शुद्ध झाले तर समजून जा की तो माणूस सामान्य मनुष्य नाही। तुमचा कठीण काळ तुम्हाला मजबूत बनवतो। एक हुशार व्यक्ती तोच आहे जो इतरांकडे पाहून त्यांची खासियत शिकतो आणि त्यांचा मत्सर किंवा तुलना कधीच करत नाही। आळशी माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही। त्याच्या आयुष्यात आराम आणि मेहनत न करणे हेच त्याला आवडते। ज्यांना काम करणं हेच आवडत नाही ती व्यक्ती यशस्वी कशी होऊ शकते? यामुळे कोणतेही काम करायचे असल्यास आत्तापासूनच आळस सोडा। एखाद्याचे काम कधीही उद्यासाठी पुढे ढकलू नये, कारण ज्याला वेळेचे महत्त्व कळत नाही तो ती वेळ व्यर्थ वाया घालवत असतो। शेवटी त्यांच्याकडे काहीच करायला वेळ उरत नाही। कोणतीही व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी न होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा स्वतःवर आत्मविश्वास नसणे। भक्तांनो, तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते ज्याचा स्वतःवर संपूर्ण विश्वास असतो। आणि ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही। एकदा दानवीर कर्णाने आपले दुःख श्री कृष्णांना सांगितले आणि म्हणाले, हे भगवान, मी जन्माला आलो तेव्हा माझ्या आईने मला सोडून दिले, यात माझा काय गुन्हा होता? मला क्षत्रिय मानत नाही म्हणून द्रोणाचार्यांनीही मला शिकवायला नकार दिला, यातही माझा काय गुन्हा आहे? द्रौपदीच्या स्वयंवरात माझा अपमान केला, म्हणाले की मी राजघराण्याचा भाग नाही। प्रतिउत्तरात कर्णाला श्री कृष्ण म्हणाले, हे कर्णा, नीट एक, माझा जन्म एका तुरुंगात झाला। माझा जन्म होताच मृत्यू माझी वाट पाहत होता। ज्या रात्री मी जन्मलो त्याच रात्री मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे व्हावे लागले। जिथे प्रत्येक काम मला करावे लागले जे गरीब घराण्यात करावे लागते। मला चालताही येत नसताना मला शेण उचलायला लागले तेव्हा माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला, मला मारहाण करण्यात आली। माझ्या लहानपणी मला शिक्षण देण्यासाठी राजवाडा, गुरुकुल किंवा मोठी फौज नव्हती, पण मी अनेक वेळा खूप प्रयत्न केले, पण तरीही मला माझ्या मामाने मोठा शत्रू मानले। माझ्या आयुष्यात सुद्धा खूप भयंकर प्रसंग सतत येत गेले। तुमचा अपमान किती वेळा झाला हे देखील महत्त्वाचं नाही, तुम्ही त्या अपमानाला कसा प्रतिसाद देत आहात हे महत्त्वाचं आहे। तुम्हाला किती ज्ञान आहे, तुम्ही कशाचा उपयोग करू शकता आणि या सर्व आव्हानांवर मात करून तुम्ही पुढे कसं जाता हे सर्वात महत्त्वाचं आहे। सर्व काही पुस्तकातून शिकता येत नाही, नीस लोकांकडून देखील खूप काही शिकता येतं। जीवनात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला, मग जे तुमचे आहेत ते तुम्हाला समजून घेतील आणि जे नावाला आहेत ते तुमच्यापासून दूर होतील। कोणी धनाने श्रेष्ठ आहे, कोणी पदाने श्रेष्ठ आहे, तर कोणी वयाने श्रेष्ठ आहे, पण प्रत्यक्षात जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांना श्रेष्ठ मानलं जातं।
वेळ नेहमीच तुमच्या पाठीशी असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट असो हे तुमच्या कृतीने ठरवले जाते। जग त्यांचंच कौतुक करत जे स्वतःला मौल्यवान बनवतात। थोडस संकट पाहून हार मानणाऱ्यांच नाही, नेहमी मोठी स्वप्ने पहा। जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरीही तुम्ही आकाशात नक्कीच पोहोचाल। वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल, आपल्याला पाहिजे ते सगळं मिळेल। माझ्यावर विश्वास ठेवा, दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही। कुणीही कमकुवत नसतो, मजबुरी त्यांना कमकुवत बनवत असते आणि त्यांचा गैरफायदा घेणारी लोक स्वतःला सिंह समजतात। रागावण्यापेक्षा रडणे चांगले आहे, कारण रागाने इतरांना दुखावले जाते तर अश्रू शांतपणे आत्म्यातून वाहत असतात आणि हृदय शुद्ध करत असतात। जीवनातील पराभव हा एक धडा आहे, तो स्वतःला सुधारण्याची नेहमी संधी देतो। एखाद्यावर प्रेम करणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाची तरी प्रेम प्राप्त करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे। एकेकाळी एक श्रीमंत माणूस होता, तो माणूस श्री कृष्णाचा भक्त होता। एक दिवस फिरण्यासाठी तो आपली बोट समुद्रात घेऊन जातो, मग समुद्रात फिरत फिरत तो खूप पुढे जातो आणि अचानक समुद्रात जोरदार वादळ येते, त्यामुळे त्या श्रीमंत व्यक्तीची बोट पाण्यात बुडू लागते। म्हणून मग जीव वाचवण्यासाठी तो बोटीतून उडी मारतो आणि समुद्रात पोहत तो एका निर्जन बेटावर पोहोचतो, जिथे त्याला दूरवर कुणीही दिसत नव्हते, पण तिथे त्याला समुद्र किनारी एक झोपडी दिसली। थकलेला माणूस त्या झोपडीत जाऊन झोपतो आणि इतक्यातच पुन्हा समुद्रात जोरदार वादळ येतं। ज्या झोपडीत श्रीमंत माणूस झोपला होता त्या झोपडीवर वीज पडते, त्यामुळे झोपडीला आग लागते। त्यानंतर तो व्यक्ती कसा तरी जीव वाचून झोपडीतून बाहेर येतो आणि त्याचा पुन्हा एकदा जीव वाचतो। तेव्हाच एक मोठी बोट जवळून जात असते, त्या बोटीच्या चालकाला दूरवर धूर दिसतो। त्या बोट चालकाला वाटतं की कुणीतरी मदत मागण्यासाठी आग लावत आहे। तो बोटवाला आपली बोट घेऊन त्या आगीजवळ जातो। आगीजवळ जाताच त्याला आगीजवळ एक माणूस दिसतो, मग बोट चालक त्या बोटीतून उतरून त्या व्यक्तीकडे जातो आणि त्याला मदत करत आपल्या बोटीत बसवतो। अशा प्रकारे त्या श्रीमंत व्यक्तीचे प्राण पुन्हा एकदा वाचतात। तेव्हा त्या व्यक्तीला मनातून जाणीव होते की ही झोपडी जळाली नसती तर कदाचित त्या बेटावरच माझा मृत्यू झाला असता, त्यामुळे त्या व्यक्तीसाठी जे होते ते चांगल्यासाठीच होते। या गोष्टीवर त्याचा प्रत्यक्षात विश्वास बसला होता। ती व्यक्ती श्री कृष्णाला शरण गेली आणि आभार मानायला त्याने सुरुवात केली। मित्रांनो, आयुष्यात काही घडत आहे ते वाईट आहे याचं तुम्हाला वाईट वाटत असेल, पण खरंच ते वाईट नाही। आज तुम्हाला असं वाटतं की जे काही घडत आहे ते वाईट घडत आहे, परंतु भविष्यात तुम्हाला हे समजेल की जे काही घडले ते चांगल्यासाठीच झाले। आश्चर्यकारक आहे ना, नशीब अनुकूल नसले तरी माणसाला राग येतो, शहाणपण लोखंड नसले तरी ते गंजून जाते आणि स्वाभिमान शरीर नाही पण तरीही जखमा होतात आणि व्यक्ती हवामान नाही तरीही बदलत राहतात। ज्या व्यक्तीला तुमच्या नात्याची किंमत नाही त्या व्यक्तीसोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे केव्हाही चांगले आहे। हा अभिमान नसून स्वाभिमान आहे। जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार केला तर तुम्ही तुमचे वर्तमान चुकवाल।
जर तुम्हाला खंबीर व्हायचे असेल तर एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका। प्रत्येक क्षण संपण्यापूर्वी तो जगायला शिका, कारण फक्त आठवणीस परत येतात, वेळ परत येत नाही। जे षडयंत्र करत राहतात ते एक दिवस स्वतःच मोठ्या षडयंत्राचे बळी ठरतात। तुमचे मन खराब असताना वाईट शब्द बोलू नका, कारण तुम्हाला तुमचे वाईट विचार बदलण्याच्या अनेक संधी मिळतील, पण तुमचे शब्द बदलण्याची संधी तुम्हाला कधीच मिळणार नाही। तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात, पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवू नका। मित्रांनो, काय चाले याचा विचार करू नका, जे मिळाले आहे ते गमावू नका। जे वेळेवर आणि परिस्थितीवर रडत नाहीत त्यांना यश नक्कीच मिळते। ज्यांना तुमची किंमत समजते त्यांना आयुष्यात नक्कीच किंमत द्या। शिकण्यासारख्या सर्व गोष्टी फक्त स्वतःसाठीच आहेत, पण फक्त इतरांना सल्ला दिला जाऊ शकतो। संगतीने माणसाच्या स्वभावात काहीच फरक पडत नाही, कारण रावणाच्या सोबत राहूनही विभीषण बिघडला नाही आणि कैकेयी रामाच्या सोबत राहूनही ती कधी सुधारली नाही। मित्रांनो, धीर धरा, निराश होऊ नका, कारण ज्याने तुम्हाला निर्माण केले आहे तो या विश्वाचा महान लेखक आहे। ज्याला योग्य वेळी योग्य गोष्ट समजणे आणि चुकीच्या वेळी योग्य गोष्ट समजावून सांगणारी व्यक्ती सापडणे फार कठीण असते, आणि अशी व्यक्ती सापडली तर जपून ठेवा। जर तुम्ही आयुष्यात दुःख हाताळू शकत नसाल तर तुम्ही यश देखील हाताळू शकत नाही। यश नक्कीच मिळणार आहे, पण त्यासाठी तुम्ही मेहनत करायला किती तयार आहात हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा। जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे तर स्वतःला घडवणे आहे। जर तुम्हाला कोणामध्ये काही कमतरता दिसली तर त्याच्याशीच बोला, पण प्रत्येकामध्ये काही कमतरता दिसली तर मग स्वतःशी बोला। लक्ष्मीची चोरी होऊ शकते, पण सरस्वतीची चोरी कधीच होऊ शकत नाही। म्हणूनच आपण श्रीमंत होण्याआधी आपल्या मुलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे। तुम्ही जे काही कराल ते स्वतःच्या बळावर करा, कारण तुम्हीच घडवलेला इतिहास जगाला आठवतो। जे मिळाले त्यात आनंदी राहायला शिका। हाताची बोटेच आपल्याला शिकवतात की या जगात बरोबरीचे कोणीच नाही। जीवनात योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे। अहंकार कोणत्याही गोष्टीचा असला तरी तो त्याचा नायनाट केल्यावरच निघतो। प्रार्थना आणि ध्यान माणसासाठी खूप महत्त्वाचं आहे। प्रार्थनेत देव तुमचं ऐकतो आणि ध्यानात तुम्ही देवाचे ऐकता। तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा। तुमच्या आत्म्यावर आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा। तुमचे चांगले कर्म तुम्हाला ते सर्व देतील जे तुमचे आणि तुमचेच असेल। जेव्हा स्वतःला आयुष्यात एखादी दुखापत झाली की मगच दुसऱ्याच्या जखमाही दिसतात। खोट्या माणसापेक्षा खऱ्या माणसाला नेहमीच अधिक स्पष्टीकरण द्यावे लागते। त्यांच्या वियोगाने मला खूप धीर दिला। आज ना कोणाला गमावण्याची भीती आहे ना कुणाला मिळवण्याची इच्छा आहे। आपण इतरांना जे काही देतो तेच परत येईल, मग तो आदर असो, सन्मान असो किंवा मग विश्वासघात असो।
जग काय म्हणेल याचा कधीच विचार करू नका, कारण जग खूप विचित्र आहे। ते अयशस्वी लोकांची चेष्टा करतं आणि यशस्वी लोकांना घाबरतं। वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल, आपल्याला पाहिजे ते सर्व मिळेल। माझ्यावर विश्वास ठेवा, दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही। तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा। जर दोन माणसांमध्ये कधीच भांडण होत नसतील तर समजून घ्या की ते नातं मनाने नाही तर डोक्याने चालवलं जात आहे। निसर्गाचा नियम आहे, इथे तर तोच समकतो ज्याच्याकडे सहन करण्याची क्षमता आहे। हे जग फार विकृष्ट आहे, ज्याच्यावर पूर्ण विश्वास असतो तोच फसवतो। प्रसिद्ध होण्याचे मार्ग आपल्यालाही माहीत आहेत, पण मन आपल्या स्टाईलमध्ये जगण्यात खूप जिद्दी आहे। कधी कधी कोणाचे तरी बोलणे आपल्याला इतके लागते की आपण गप्प बसतो आणि मग विचार करतो की आपण इतके वाईट का आहोत। जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार केला तर आजचा वर्तमान नक्कीच गमवाल। डोळ्यांचे पडदेही ओलसर झाले आहेत, चर्चांच्या मालिकाही कमी झाल्या आहेत। कळत नाही की चुकी कोणाची आहे, वेळ वाईट आहे की मग आपणच वाईट झालो आहोत। एखाद्याचे संकट आणि वेळ पाहून हसाल तर माणूस असूनही तुम्ही माणूस नाही, तो सर्व पाहतो। वेळ आल्यावर बरोबर सगळं करतो, त्यामुळे चिंता दुःख संकट दारिद्र्य हे सर्व विसरून तुम्ही वर्तमानात जगा। परमेश्वर तुमच्या सोबत आहे, तो सगळं काही ठीक करणार आहे। परमेश्वराच्या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर माझा विश्वास अशी कमेंट करा। कधी कधी स्वार्थी असणं हे पण गरजेचं असतं, कारण आपण कितीही काही केलं तरी वेळ आल्यावर सगळे हेच बोलतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं। आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट जर आपल्याला मिळाली असती तर कॉम्प्रोमाइज काय असतं ते कधी कळलंच नसतं। तुम्ही हरलात तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हणलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता। पळवाटा शोधणाऱ्यांना ध्येय गाठता येत नाही आणि ध्येयापर्यंत पोहोचणारा माणूस कधीच पळवाटा शोधत नाही। जर स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा आणि जर इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा। एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही। कारण मित्रांनो, एक शांत मन हे कधीच हार मानत नाही आणि शांत मनाचा पराभव सहसा होत नाही। म्हणूनच एक शांत योद्धा व्हा, जो कोणत्याही प्रसंगावर नेहमी विजय मिळवतो। मित्रांनो, सतत चांगला विचार करत रहा, कारण वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे। आयुष्यात जितका संघर्ष मोठा तितकंच आपलं यश देखील मोठं असतं। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की त्या क्षणामुळे त्या व्यक्तीचे पुढचे भवितव्य ठरते। मग तो क्षण संधी असो किंवा तो प्रसंग असो, तो काही क्षणापुरताच असतो। अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलाग केला नाही। मित्रांनो, सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातं, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य मित्र मिळायला खूप मोठं भाग्य लागतं।
कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमीच मोलाची ठरते. देव म्हणतो, यशाची नवीन सुरुवात अवघड असू शकते, पण ती सुरुवात अशक्य कधीच असू शकत नाही. म्हणून आयुष्यात फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मी करू शकतो आणि मी करून दाखवणारच. मित्रांनो, दिवस आज वाईट आहेत, पण नक्कीच उद्या चांगले असतील. समर्थ म्हणतात, ही वेळ सुद्धा निघून जाईल. वस्तू असो किंवा कपडा असो, त्यावर धूळ बसतच असते. त्याला आपण जर झटकत नाही गेलो तर त्या धुळीचे कण जमा होऊन मैला तयार होतो आणि मग त्याला काढणे कठीण होऊन बसते. अगदी तसंच माणसाचं आहे. मनामध्ये अहंकार, लोभ, मत्सर, मीपणा यांसारख्या विषय विकारांची धूळ बसल्यास ती आपल्याला थोडी आहे तोपर्यंत झटकता आली पाहिजे. नाहीतर माणूस अत्यंत स्वार्थी बनून तो अशा टप्प्यावर येऊन बसेल की तेथे त्याच्याशिवाय दुसरे कोणीच नाही. कारण त्याच्या वागणुकीमुळे त्याची माणसे हळूहळू त्याच्यापासून दूर होतील. म्हणूनच वस्तू असो, कापड असो किंवा माणसाची वृत्ती असो, त्याला वेळेच झटकता येणं महत्त्वाचं आहे. आणि भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.